सह्याद्रीचा सिंह गर्जतो अशी गर्जना करणारे शाहिरी परंपरा जपणारे शाहीर म्हणजेच शाहीर कृष्णराव साबळे, ज्यांना आपण शाहीर साबळे या नावानं ओळखतो. यांचा जन्म वारकरी असणाऱ्या गणपतराव साबळे यांच्या कुटुंबात 3 सप्टेंबर 1923 रोजी साताऱ्यात झाला. जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा. वडील भजनात अभंग गायचे आणि आई घरात दळण दळताना ओव्या म्हणायची. कदाचित आई वडिलांकडूनच संगीताचं बाळकडू शाहीर साबळेंना बालपणीच मिळालं. लहानपणीच बासरी वाजवण्याचं वेड त्यांना लागलं होतं. त्यांचं प्राथमिक शिक्षण जन्मस्थानी आटोपून अंमळनेरच्या मामाकडे 7वीपर्यंतचं शिक्षण घेण्यासाठी ते गेले आणि त्यानंतर मात्र त्यांनी शाळेला रामराम ठोकला. तिथंच साने गुरुजींच्या संपर्कात येऊन स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात साने गुरुजींसोबत बराच वेळ त्यांनी एकत्र घालविला. त्यांच्या मनात सामाजिक बांधिलकीची जाणीवही निर्माण झाली. जागृती शाहीर मंडळाची त्यांनी स्थापना केली ती अंमळनेरमध्येच. याच गावात त्यांचा गाडगेबाबांशीही परिचय झाला. विविध उत्सवांमधून उत्कृष्ट भजने आणि गाणी स्वतः रचून ते गात असत. अरे कृष्णा अरे कान्हा मनोरंजन मोहना. 1960 साली यमराज्यात एक रात्र या नाटकात त्यांनी पहिल्यांदा अभिनय केला आणि रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवलं. कालांतराने मुंबईला लीलाबाई मांजरेकरांच्या तमाशा फडात ते दाखल झाले. 1942 साली तमाशा सोडून त्यांनी स्वदेशी मिलमध्ये नोकरी पत्करली. पण नोकरीत काही फार काळ रमले नाहीत. अनेक राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या शाहीर साबळेंनी शाहीर साबळे आणि पार्टीची स्थापना केली ती साने गुरुजींच्या आशीर्वादाने. याच काळात त्यांच्या कार्यक्रमांचा बोलबाला अवघ्या महाराष्ट्रभर होत होता. आकाशवाणीवरही गाण्याची संधी मिळत असताना त्यांना ध्वनिमुद्रिकेत पहिल्यांदा गाण्याची संधी मिळाली. ते गाणं होतं नवलाईचा हिंदुस्तान. इतकंच नव्हे तर दारूबंदी प्रचारक म्हणून ते पुन्हा साताऱ्यात आले. इथं कर्मवीर भाऊराव पाटील यांचा त्यांना सहवास लाभला. कुटुंबात पत्नी भानुमतीची साथ त्यांना नेहमीच मिळत असे. ती स्वतः गीत लिहित असे आणि शाहीर साबळे त्यांना चाली लावित असत. याच वेळेस त्यांना आकाशवाणीमध्ये प्रादेशिक संगीत विभागात काम करण्याची संधी चालून आली. यावेळेस आचार्य अत्रे, पंडित जवाहरलाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर यांच्याकडून शाहीर साबळेंवर कौतुकाची थाप नेहमीच पडत असे. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र शाहिरी संगमचे अध्यक्ष म्हणून शाहीर साबळे यांची निवड झाली. यमराज्यात एक रात्र या नाटकापासून झालेली सुरुवात आंधळ दळतय, बापाचा बाप यांसारखी अनेक लोकनाट्ये आणि मुक्त नाट्ये शाहीर साबळेंनी रंगभूमीवर आणली. आणि तो दिसतो का हिरवा हिरवा बारकसा बघा तो. हा तो बाजूला येतो. तो कुठला देश माहिती का? कुठला? कापिस्तान. कापिस्तान. कापिस्तान म्हणजे दुसऱ्याची मान कापायला सूर्याला धार लावायची आणि आपलीच मान काट करून गप्प बसायचं. 1984 साली त्यांना संगीत अकादमीचा लोकगायक हा पुरस्कारही लाभला. शाहीर साबळेंच्या मुंबावतीची लावणी किंवा आधुनिक मानवाची कहाणी यांसारख्या कलाकृतींना अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्धी लाभत असतानाच त्यांनी महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाची स्थापना केली. मराठमोळ्या लोकगीतांनी नटलेला, लोकनृत्यांनी बहरलेला हा कार्यक्रम त्यांच्या संपूर्ण संचात महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात पोहोचला. मग काय, अभंग, लावणी, पोवाडा, बाल्यानृत्य, कोळी नृत्य, गोंधळी नृत्य, मंगळागौर, वाघ्या मुरळी, वासुदेव, धनगर या सगळ्याच गोष्टींचा एक सुखद अनुभव घेण्यासाठी अनेक रसिकांनी यांच्या कार्यक्रमाला गर्दी केली. आत्ताचे प्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर, भरत जाधव, अंकुश चौधरी आणि शाहीर साबळेंचा नातू केदार शिंदे यांसारख्या कलाकारांनी त्यावेळेस महाराष्ट्राची लोकधाराचे अनेक कार्यक्रम अवघ्या भारतभर केले. विभागातले लोक मला प्रेमानं माधुरी दीक्षित म्हणतात. अरे ही आधुरी अशिक्षित आहे. नाही, माधुरी दीक्षित आहे. शाहीर साबळेंच्या या कार्यक्रमातून गण, गवळण, भारूड आणि लोकसंगीताचे अनेक प्रकार रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होते. शाहीर साबळे हे पहिले मराठी दिग्दर्शक आहेत ज्यांनी पथनाट्यांना रंगभूमीवर आणलं. त्यांच्या तुऱ्यात अनेक मानाचे पुरस्कारही रोवले गेले आहेत. शाहीर अमर शेख पुरस्कार, इतकंच नव्हे तर शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार, महाराष्ट्र राज्यगौरव पुरस्कारांसमवेत
त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. 1990 सालच्या 70व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या शाहीर साबळे यांना आपण कदापि विसरू शकत नाही. इतकंच नव्हे तर HMV 1954-55 साली शाहीर साबळे आणि मोहम्मद रफी साहेबांना सर्वाधिक यशस्वी कलाकार म्हणून गौरविलं होतं. एकीकडे शाहीर साबळेंनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत शाहिरी परंपरा जपण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे त्यांच्या मुलांनीही कलाक्षेत्रामध्ये आपलं नाव कमावलं. मुलगा देवदत्त साबळे प्रसिद्ध संगीतकार म्हणून नावारूपाला आला, तर मुलगी चारुशीला साबळे प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. महाराष्ट्राला लाभलेल्या या प्रसिद्ध कवीनं, या शाहिरानं संगीतकार, गीतकार, वादक, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि गायकानं 20 मार्च 2015 रोजी मुंबईत शेवटचा श्वास घेतला. पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांचा अवघ्या महाराष्ट्राला सार्थ अभिमान वाटतो. म्हणूनच अल्ट्रा मराठीकडून या लोकशाहिराला मानाचा मुजरा. अशा अनेक मराठी कलावंतांच्या जीवनविषयक माहितीची जाण करून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.